या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरच्या सर्व मान्यवरांचं आणि आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि तुमच्या उपस्थितीमध्ये आज हा सोहळा संपन्न होतोय याचा मी या ठिकाणी मनापासून आनंद देखील व्यक्त करतो. खरं तर रामजी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली कामोठ्यामध्ये एखादी इंग्रजी शाळा असली पाहिजे याच्यासाठीचा आग्रह धरला गेला आणि 2009 सालापासून या शाळेने कामाला सुरुवात केली आणि आता ही जी इमारत आपण पाहतो साधारणपणानं 3125 SSC बोर्डाचे विद्यार्थी आणि त्याचबरोबर CBSE बोर्डाचे विद्यार्थी हे या शाळेमध्ये जवळपास 108 वर्ग खोल्या त्याच्यापैकी 56 क्लासरूम्स आहेत, 23 डिजिटल क्लासरूम्स आहेत त्याच्यापैकी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या लॅब्स मॅथ्सचे लॅब अटल टिंकरिंग लॅब त्याचबरोबरीनं आता लायब्ररी कॉम्प्युटर IT-च्या 2 लॅब्स हा सेमिनारचा हॉल मल्टीपर्पज हा हॉल स्पोर्ट्सच्या खोल्या आर्ट्सच्या साठी वेगळ्या रूम्स अशा पद्धतीनं वेगवेगळ्या सुविधांसह ही वास्तू या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर आहे. गेल्या 4 वर्षामध्ये SSC किंवा HSC-चे रिझल्ट हे 100% लागलेले आहेत. याशिवाय शाळेच्या माध्यमातून देखील जे विद्यार्थी विद्यार्थिनी इथे शिकताय ते केवळ अकॅडमिक्समध्ये परफॉर्म न करता त्यांनी स्पोर्ट्स असेल कल्चरल असेल याही पातळीवरती नॅशनल स्तरावरती थाय बॉक्सिंग मास्टर माइंड कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन स्टेट लेवलमध्ये मॉडर्न पॅन्थलॉन कॉम्पिटिशनमध्ये रेसलिंगमध्ये इग्नाइट मेंटल मॅथ्स कॉम्पिटिशन या सर्वामध्ये राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरती अचीवमेंट्स मिळवलेले आहेत. वेगळ्या पद्धतीनं मुंबईच्या जवळ असल्यामुळे रेल्वेची कनेक्टिव्हिटी असल्यामुळे कामोठे आणि या सगळ्या परिसराची लोकसंख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आता जवळपास लाखाच्या घरामध्ये कामोठ्याची लोकसंख्या आहे. कामोठे असेल, कळंबोली असेल, धारगड असेल या सर्व ठिकाणी मुंबईतून मोठ्या प्रमाणातील लोकवस्ती इथे स्थलांतरित झाली आणि महाराष्ट्रातून देशातून सुद्धा मोठ्या प्रमाणातील इथे लोकवस्ती स्थलांतरित झाली आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये 2024 सालाच्या अखेरीमध्ये इथला दिवापाडी साहेबांच्या नावाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ हा या ठिकाणी सुरू होईल. ZPD-चे 4 टर्मिनल पोर्टचे इथे अस्तित्वात आहेत आणि देशामधल्या सगळ्यात जास्त कंटेनर ट्रॅफिक या ठिकाणी हाताळलं जातं आणि त्यामुळे ZPD-चा SEZ त्याचबरोबर या परिसरामध्ये मोठे उद्योग निर्माण होत आहेत. रेल्वेचं एक मोठं टर्मिनल्स हे पनवेलला निर्माण होत आहे आणि मोठे मोठे उद्योग रेल्वे इंडस्ट्रियल एरिया या सगळ्या परिसरामध्ये आहे. साहजिकच या परिसराची जी लोकवस्ती आहे या लोकवस्तीला आपल्या पुढच्या पिढीसाठी चांगलं शिक्षण हवं आहे आणि म्हणजे चांगलं शिक्षण दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे आणि नव्या काळाची हा ती म्हणजे CBSE एज्युकेशन इंग्लिश मिडियमचं एज्युकेशन आणि त्यामुळे हे शिक्षण या सर्व विद्यार्थ्यांना देत असताना ते दर्जेदार असलं पाहिजे यासाठी जसा संस्थेचा आग्रह आहे आणि त्यामुळे तो रामजी ठाकूर साहेबांचा देखील आग्रह आहे आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली या शाळेनं बाळचं धरलंय आणि आता या सगळ्या सुविधा मग इंटर स्कूल जे आमचं ग्राउंड आहे आउटसाइड स्कूल ग्राउंड आहे या सगळ्या सुविधांच्या माध्यमातून कामोठ्यामधल्या सर्व शाळांमध्ये सर्वोत्कृष्ट शाळा म्हणून आता रामजी ठाकूर शाळेची गणना होते आणि याचा निश्चितपणानं आम्हाला मनापासून अभिमान आहे. आम्ही पाटील साहेब या व्यासपीठावर आहे त्या ठिकाणी दळवी साहेब आपण सुद्धा वेगवेगळ्या निमित्तानं या कार्यक्रमात या वास्तूमध्ये आलेला आहात आणि आपल्या आणि आपल्या बरोबर मंचावरच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली शाळा ही मोठ्या प्रमाणात आगेकूच करते आहे. शाळेच्या बरोबरीनं संस्था ही प्रत्येक इथल्या राहणाऱ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून कर्मवीर भाऊराव पाटील कोण आणि सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा शाळेच्या मुलाखती घेतल्या जात होत्या त्यावेळेला त्या शिक्षकांच्या मुलाखतीमध्ये एक साहजिक प्रश्न असायचा की तुम्हाला कर्मवीर भाऊराव पाटलांविषयी माहिती आहे का. पण आज या शाळेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमामुळे शाळेच्या वेगवेगळ्या अचीवमेंटमुळे ही शाळा इथल्या परिसरातल्या सगळ्या नागरिकांच्या मुखात झालेली आहे आणि रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटील हे शाळेच्या बाहेरचं एक मोठं याच्यामुळे कर्मवीरांना आणि त्यांचं कार्य रयत शिक्षण संस्थेचं कार्य हे आपल्या कामोठ्याच्या नव्या मुंबईच्या पनवेल परिसराच्या
आपले विद्यार्थी हे साहजिकच संस्थेचं शाळेचं नाव हे मोठं करताय. येणाऱ्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या आव्हानांना या अलीकडच्या काळामध्ये जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही आपल्याला स्वीकारायची आहे, या सगळ्याच्या आधारे संस्था केवळ विद्यार्थी नाही, संस्थेचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका यांनी सुद्धा या स्पर्धांच्या जगामध्ये भाग घेतला पाहिजे आणि यांनी सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढे आपल्या कर्तृत्वातून आदर्श ठेवला पाहिजे याच्यासाठी शाळेचे अभिनव प्रयत्न सुरू आहेत. आणि म्हणूनच आज या मल्टीपर्पज हॉलच्या उद्घाटनासाठी या ठिकाणी माननीय हरिपटी सर, दिल्ली सर आपण उपस्थित आहात. आपल्या बरोबरीनं या ठिकाणी सन्माननीय देशमुख साहेब आणि सर्व मान्यवर उपस्थित आहेत. आपल्या मार्गदर्शनात आणि आपल्या नेतृत्वाखाली संस्था आणि त्याचबरोबर शाळा ही सातत्यानं आगेकूच करत राहील. आपल्या सर्वांचं स्वागत करत असताना आपल्या माध्यमातून येणाऱ्या कालावधीमध्ये संस्थेचं आणि शाळेचं नाव लौकिक असाच पुढे वाढत राहावा यासाठी आपल्या शुभेच्छा या आम्हा सर्वांना हव्यात, त्या आपण निश्चितपणे द्याल. पुन्हा एकदा या निमित्तानं आपलं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चेअरमन आणि सध्या संघटक श्री अनिल पाटील साहेब, आमचे जुने सहकारी मित्र आणि विद्यमान आमदार माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जॉईंट सेक्रेटरी श्री मस्के श्री पवार, माजी सचिव श्री शिवंकर, ऑडिटर मिस्टर मेन पुदळे, श्री गणेश ठाकूर, श्री सौरके, सर्व मान्यवर, खऱ्या अर्थानं सगळ्यांची नावं घेणं मला शक्य नाही कारण मी 3-4 दिवसापूर्वी चार्ज घेतला सेक्रेटरी म्हणून. आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी आलो त्यामुळं सगळ्या लोकांची नावं घेणं माझी ओळखी अभावी शक्य नाही, त्यामुळं मला आपण माफ कराल असं मी अपेक्षा व्यक्त करतो. परंतु हा जो मल्टीपर्पज हॉलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे रामशी ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या ठिकाणी आयोजित केलेला आहे, तर याला शुभेच्छा देण्यापेक्षा पुढचं काहीतरी शोधलं पाहिजे. इतकं सुंदर अशा प्रकारचं आपण या ठिकाणी हे निर्माण केलेलं आहे, इतकं सुंदर हॉल. म्हणजे मी पण प्रशासनामध्ये होतो, 36 वर्ष प्रशासनामध्ये राज्य शासनाचा सचिव म्हणून रिटायर झाल्यानंतर या ठिकाणी मी या संस्थेचा सचिव म्हणून आलेलो आहे. पण हे जे इथे आल्यानंतर ज्या काही सुविधा पाहिल्या शैक्षणिक संस्थेमध्ये निर्माण केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा ह्या आश्चर्यकारक आणि थक्क करणाऱ्या अशा सुविधा आहेत. त्याच्याचपैकी हा एक मल्टीपर्पज हॉल हा एक भाग आहे, पण इतर सुद्धा सगळ्या सुविधा जे नशिबाने आता तास आधी आलो आणि रामशेठ ठाकूर साहेबांनी ते सगळ्या सुविधा दाखवल्या आहे, थक्क करणाऱ्या अशा सुविधा या ठिकाणी आहेत. आणि म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर स्वतः खर्च करून अशा सुविधा निर्माण केल्यानंतर आपल्या सगळ्या शिक्षक बांधवांची, शिक्षिका बांधवांची ही जबाबदारी आहे की आपलं कुठेतरी नाव याच्यामध्ये जागतिक पातळीवर, भारतीय पातळीवर नाव आलं पाहिजे या संस्थेचं, ही तुमची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्या कष्टाने ही संस्था उभी केली, रयत शिक्षण संस्था उभी केली आणि ती पुढे चालू ठेवण्यासाठी, तिच्या प्रगती होण्यासाठी जे काही लोकांनी कष्ट घेतले, अनेक लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यांच्या कष्टाला ऋण राहून आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे ही संस्था आणखी पुढे जाईल अशी या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. या मल्टीपर्पजच्या उद्घाटन प्रसंगी मी रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर साहेब आणि सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. या कॉलेजचे प्रिन्सिपॉल, मुख्याध्यापक यांचे सगळ्यांचे आभार मानतो. अतिशय उत्कृष्ट असा हा कॅम्पस, अतिशय उत्कृष्ट अशा या सगळ्या सुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत. पुढच्या काळामध्ये या संस्थेच्या प्रगतीसाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द सांगतो.
रेल शिक्षण संस्थेच्या डॉक्टर अक्षय ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कामठे आणि शिरीष शिस्कोळ यांच्यामार्फत आज या मल्टीपर्पज हॉलचं उद्घाटन होत आहे. या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपला सर्वांना एकदम दिशादर्शक ठरतील अशा दृष्टीने पहिल्या दिवसापासून जोरात काम सुरू केलेले संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत गांधी साहेब, त्याचबरोबर या संस्थेचे पहिल्यापासून आधारस्तंभ ठरलेले आणि आपल्या या शाळेला आणि या संपूर्ण आपल्या रायगडी भागाला संस्थेमध्ये अतिशय सुरुवातीपासून चांगले भेटी देऊन लक्ष देणारे असे माजी चेअरमन आणि आपल्या संस्थेचे आपले ऑर्गनायझर माननीय अनिल पाटील, डॉक्टर अनिल पाटील साहेब, याच्याकरता उपस्थित असलेले माननीय देशमुख साहेब, अभिषेक सचिव रेशी संस्था, माजी सचिव शिवंकर सर, त्याचबरोबरीनं आता सहसचिव माननीय ज्ञानेश्वर मस्के सर, शिवाजी मेनपुरे सर, दुसरे आपले सहसचिव माननीय श्री बंधू पवार सर आणि माजी सचिव संस्थेचे गणेश ठाकूर सर, स्टेजवर उपस्थित असलेले संस्थेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर जनरलवर्डचे सदस्य, शाखांचे चेअरमन आणि त्याचबरोबरच शाखांचे काही सदस्य, कमिट्यांचे सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, सर्व उपस्थित असलेले शिक्षक वर्ग आणि मान्यवर बंधू आणि भगिनी. आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलो तर या हॉलचं उद्घाटन होत असताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण ह्या उद्घाटनासाठी आपल्याला सचिव, आपल्या चेअरमन आणि माजी चेअरमन आणि संघटक असे दोन मोठ्या व्यक्ती आपल्याकडे हजर आहेत. हे खऱ्या अर्थाने आपल्याला हे साध्य पक्ष आहे, कारण अशा प्रकारे म्हणजे आपल्याला पाहायला गेलं संस्थेमधल्या आपल्या रायगडवरचे कार्यक्रम झाले तर तिथं पवार साहेब आल्यानंतर चांगल्या रीतीने सगळे लोक हजर असतात, पण आता हे संस्थेला घडवणारे पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली अनिल पाटील साहेबांनी जी मेहनत घेतली, डॉक्टर करमेर भाऊराव पाटलांचा जो वारसा आहे तो खऱ्या अर्थानं इथं आपल्याकडून पोचवण्याचं काम केलं आहे, आपल्यापर्यंत याच भागात नव्हे तर संपूर्ण 16 जिल्ह्यामध्ये, तर त्या दृष्टीनं अनिल पाटील साहेबांची मेहनत ही फार मोठी आहे आणि त्या त्यांच्या आशीर्वादानंच ह्या हायस्कूल सगळ्यात आणि या सर्व विभागातल्या ज्या आहेत त्याने त्या शाखांत उन्नती या झाले दिसते आहे. पवारसाहेबांनी दिशा द्यायची आणि अनिल साहेबांनी पुढं अनिल पाटील साहेबांनी काम करायचं ह्या पद्धतीने हे काम झालं कारणानं म्हणजे संस्थेला आमच्या रायगड विभागामध्ये खरं तर रायगड विभाग आमचा तसं त्या मानाने संस्थेच्या इतर विभागात हा लहान विभाग आहे, पण लहान विभाग असून सुद्धा डॉक्टर एन डी पाटील साहेबांनी सुरुवातीपासून सांगितलं की रायगड विभागाला आपण विशेष लक्ष द्यायचं आणि म्हणून या विभागातली नोकरीवरती शिक्षक भरती होत असताना 10% एक्स्ट्रा शिक्षक भरती ही या विभागात आलेल्या कॅन्डिडेटला द्यायचं हे त्यांनी तर मान्य केलं. आज आमचं असं झालंय की आमचे शिक्षक आम्हाला या रायगड आणताना त्यांना मात्र कुठे सांगलीला पुण्याला राहावं लागतंय इतके जादा झाले, म्हणजे या विभागात जितक्या आता शिक्षकांच्या जागा आहेत त्यापेक्षा जास्त जागाच्या आहेत ना ह्या आमच्याकडे भरली गेलेल्या आहेत. चांगली गोष्ट आहे, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, फक्त पुढं आमची मागणी हीच आहे की रायगड विभाग सोडा आणि त्या विभागातले जे काही असतील शिक्षक आमच्या सारखा तसं मी 13 वर्ष झाली, 11 वर्ष झाली पुण्यामध्ये आहे, सांगलीमध्ये आहे, इकडं आहे, तिकडं आहे, तर थोडं आपल्याला या विभागाच्या शिक्षकांचं जे मागणं असतं ते आता उद्घाटन निमित्तानं जे आपण आहात म्हणतात की साहजिकच आहे की आपलं संस्थेत धोरणपद आहे आम्ही आमच्या लोकांना समजावून सांगत असतो अरे बाबा हे संधी यांनी पाटलांनी सगळं सांगितलेलं आहे की कुणालाही 8 वर्षापेक्षा जास्त एका जागेवर ठेवायचं नाही, मग जर तुम्ही जास्त वर्ष काढले असतील त्यांना एकदा संधी मिळणारच आहे, म्हणजे तू 8 वर्षे काढ तू 8 वर्षे काढेल 16 वर्ष झाली परत पुढे बघू आणखीन काय असतील ते रिटायरमेंटला येतातच लोक, तर अशा प्रकारे साधारण संस्था हा सर्वांना न्याय द्यायचं काम करते. मी साधारणतः 1992-93 पासून या संस्थेमध्ये काम करतोय, दरवर्षी न चुकता 87-88 सालापासून सातारला नवनेच्या प्रोग्रामला जात असतो आणि तिथला भव्य दिव्य कार्यक्रम पाहिला, पवार साहेबांचं स्पीच म्हणजे जे
स्फूर्ती देणारं असतं आणि त्याच्यामध्ये मग संस्थेनं केलेलं काम समोर येतं, संस्था काय करणार आहे पुढं याचं सर्व हे असतं. अण्णांच्या म्हणजे त्या स्टॅच्यूला आपण बहिणींच्या स्टॅच्यूला जेव्हा तिथं आपण ज्यावेळा वंदन करायला जातो त्यावेळा आपलं जीवन हे अक्षरशः कृतज्ञ झाल्यासारखं आपल्याला वाटत असतं. कारण वयाचे हे सर्व आपण जे शिक्षक आहात, विद्यार्थी आहात, आज सुद्धा आमचे दळवी साहेब इथं आहेत हे पण रयतचे विद्यार्थी आहेत. जिथे तिथे आम्ही बघायला जातो कुणाला विचारलं असं रयतची शाखा आहे, मी रयत मध्ये शिकलो. म्हणजे मंत्रालय अखेर आहे ना त्यातला अशी तिथे मला वाटते रयत मध्ये झालेला सर्व म्हणजे सचिव असतील चांगले असतील. आणि आज आमचं कामं त्यांना माहिती असतात की मंत्रालयात जे जे काम करतात सचिव असतील, सहसचिव असतील, क्लार्क असतील, काय असतील त्यांना राहायला होतं तर कामामध्ये खासदार कमी होते. म्हणजे पैसे आता पूर्वी ते पालघर वगैरे पलीकडे जात होते पण ती वाट आता कुठं सर्व झालंय काही जवळच झालं आणि त्याच्यामुळे ट्रेन झाली आता अखेर बायपास पण होतोय म्हणजे त्याच्यामुळे सर्व झालं. कारण ना त्या कामामध्ये खासदारचं आणि कर्मचारीचं महत्व, पनवेलचं महत्व आमदार प्रशांत ठाकरेंनी सांगितलं ते त्याप्रमाणे वाढतं आहे. आणि मग चेअरमन साहेब आपले म्हणून ज्यांनी पहिलं काम केलं ते अनिल पटेल साहेब आणि त्यांच्याबरोबर आता आपल्याला चेअरमन मिळालेले माननीय चंद्रकांत दळवी साहेब, ह्या दोघांचं दळवी साहेबांचं आता कामकाज सुरू झाल्यापासून मी अगोदरपासून आम्ही चेअरमन व्हायच्या मॅनेजिंग कमिटीमध्ये काही वर्ष होतो त्यांचं एकत्र कामाची पद्धत सांगण्याची पद्धत मागच्या वेळात ते आपल्या ह्या शाळेच्या इंटरव्ह्यू जे होत्या शिक्षकांच्या त्यावेळेला मॅनेजिंग कमिटी मेंबर म्हणून ते इंटरव्ह्यू घ्यायला आले होते त्यावेळी त्यांनी मला शाबासकी दिली. रामशेक तुम्ही बसून आम्ही टेकून अगदी 2.5 तास 3 तास जागेवर उठतच नाही आणि प्रत्येकाची तुम्ही इंटरव्ह्यू ज्या पद्धतीने घेताय हे पाहिलं तर अशाच इंटरव्ह्यू वेगळं व्हायला पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी मत मांडलं. आणि खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून आम्ही पत्ते पाडले की शिक्षक जर चांगलं असेल, त्यांनी लक्ष चांगलं असेल, त्याचं ज्ञान चांगलं असेल आणि त्याला जर शाळेबद्दल विद्यार्थी आपुलकी असेल तर बाकी जे आहे काय नाही ते शिक्षण नक्कीच चांगले मिळतं. आणि तशा प्रकारे इथं शिक्षक नव्हे तर सर्व नोकर भरती होत असताना चांगलं आहे, सर्व्हिस मी आहे पण काम एके काम तुम्ही करायला पाहिजे. कामात हे करायचा कामा नाही ज्या मी पहिल्यांदा ताकद देत असतो. इतर शाळांच्या काही आमचे शाळे पाहायला गेलो तर त्यापेक्षा आपल्या शाळेत नक्कीच चांगले आहेत, बऱ्याच चांगले आहेत म्हणजे असं मला वाटत नाही. आमच्याकडे इंटरव्ह्यू आल्यानंतर म्हणतात मला हे अगोदर शाळेत काय पगार होता ते इतके एक, अरे म्हटलं तुझं इतकं होतं ना त्याच्या डबल आम्ही घेतो. म्हणजे ही पण आम्हाला आमच्यावर सांगत असतो आम्ही. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला शारीरिक सुद्धा इथे बऱ्यापैकी देतो पण शिक्षण चांगलं, शारीरिक चांगली आणि त्यामध्ये विद्यार्थी हे सुद्धा उत्तम घडणार आहे. चर्मन साहेबांनी आता नवीन आपल्या दळवी साहेबांनी कामाला सुरुवात केली चर्मन म्हणून आणि त्याच्यानंतर मी दोनच्या भेटलो त्यांना. त्याची कामाची पद्धत इतकी चांगली आहे, छान आहे, कामाचा उरक फार आहे. जे समोरचा माणूस आला की त्याला आम्ही पहिले समजून घेणार, त्याच्यानंतर त्याचं काय आहे ते बघणार आणि मग पॉईंट टू पॉईंट बाबासाहेबांच्या प्रमाणे त्याने अशा पद्धतीनं म्हणजे मीटिंग जी आहे ती त्या मीटिंगमध्ये पूर्ण काम व्हायला प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळाली पाहिजे आणि जे आहे काम ते काम चांगल्या तुम्ही मागी लागलं शेवटी दिशा काय घ्यायची हे ठरवलेलं असतं आणि मग कोणी चुकत असेल तर त्याला माफ चुकीला माफी नाही म्हणतो ना आपण तर तशा प्रकारे तर त्याला सरळ सांगत नाही बाबा आमच्या हातातलं नाही आहे. जे आता परवा मी पाहिलं तर काही गोष्टी आपल्याला जे असतात ते पाहिलं तर ते असं त्याच्यासाठी भरपूर 2-3 प्रयत्न केले, खोनाखोनी केली पण शेवटी समजलं की वस्तुस्थिती अशी आहे मग त्यांना तुला अशक्य दिसते नंतर बोलवा. म्हणजे अशा पद्धतीनं हे स्पष्ट वक्ते मला सुद्धा त्यांच्याकडे आहे आणि कामाला त्या बसल्यानंतर म्हणजे भनटकर यांनी पटेल साहेबांसारखंच त्यांचं काम दिवस रात्र आपला शिक्षणाचं काम करणार आहे. त्यांचा अनुभव पण मोठा आहे दळवी साहेबांचा. दळवी साहेबांनी आतापर्यंत जिल्हाधिकारी म्हणून, कमिश्नर म्हणून म्हणजे दुनिया पाहिलेलं मंत्रालय पाहिलेलं सर्व केलंय आणि त्याच्यातून त्यांनी जो अनुभव घेतला आहे त्या अनुभवाचा फायदा आपल्याला सगळ्यांना मिळणार. त्यांचा तरी थोडासा जरी आपल्याला मिळाला तर त्यावेळी आता भरपूर काही शिकण्यासारखं येणार आहे आणि त्या दृष्टीनं हे स्कूल हे कॉलेज म्हणजे याबाबत आपलं महात्मा फुले कॉलेज असेल, वाशीचं कॉलेज असेल आणि आता मोखाडा आपल्या ह्या विभागातले 3 कॉलेजमध्ये साहेबांनी मला जबाबदारी त्या कॉलेज कमिटीच्या चेअरमनची इथं ते आहे मी पण कॉलेज कमिटी चेअरमन म्हणजे कॉलेज कमिटीचा तिथला त्या शाखेचा तर तशा पद्धतीने काम करत असताना बघतो तर तुम्हाला पाहिजे ते स्वातंत्र्य मिळेल, काम चांगलं व्हायला पाहिजे. हव्या त्या गोष्टी सांगा कमी पुढे ते संस्था येत आहे आणि संस्थेने सुद्धा आपल्या वेळेकडे इतकं लक्ष दिलेलं आहे की संस्थेचं बरंच फंड सुद्धा आपल्याला विविध प्रकारे आपल्या इथे दिलेलं आहे आणि हे स्कूल
त्या शेल्फ फायनान्सला. आणि शेल्फ फायनान्समध्ये सांगतो सर की आम्ही आमच्या पायावर उभे आहोत, आम्ही इतर शाखांना मदत करतो आहोत. त्या दोन्ही शाखा ज्या आहेत ना, त्या गेल्या 3 वर्षामध्ये आम्ही इतर शाखांना भरपूर मदत करतो आहोत. म्हणजे ह्या शाखेच्यातून आपल्याला इतर शाखांसुद्धा आपण भरपूर मदत करत आहोत. तर एकंदरीत आपल्याला हा विभाग मजबूत करण्याच्या दृष्टीने शिक्षण संस्था मजबूत करणं आणि जसे रयत शिक्षण संस्थेचे आता दळवी साहेब आणि पटेल साहेब तर ह्यांनी आपल्याला जितका मोठे चांगला हातभार लावलेला आहे, तर त्याची जाणीव ठेवून आपण हे चांगलं काम करूया. हा मल्टी पर्पज हॉल हे त्याच्यातून मोठमोठ्या आमच्या लॅबोरेटरीज आहेत. म्हणजे कॉलेजला सुद्धा नसतील अशा प्रकारच्या देशमुख साहेबांनी लॅबोरेटरी पाहिल्या नाही आहेत. त्या लॅबोरेटरी पाहिल्यात ना, फार मोठमोठ्या आहेत. म्हणजे अगदी इतकी भव्य दिव्य लॅबोरेटरी असं वाटतं. कम्प्युटर लॅब चांगल्या सगळ्या कम्प्युटर असल्यानंतर विद्यार्थी इथं येतो. आम्हाला एकच गोष्ट त्रास आहे का, मंत्रालयातून आमदार असतील, मंत्री असतील, त्याचे सचिव असतील, प्रवेश द्या, प्रवेश द्या हे सारखं असतं. आणि आपल्याला प्रवेश त्याच्यावरती मर्यादित असतात. शेवटी वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत, काय सत्ताचे नियम आहेत, त्याच्या बाहेर जाता येत नाही. आणि म्हणून आम्हाला आता त्रास एकच आहे की लोक त्यांचं म्हणणं बरं आहे, बरेचसे लोक बदली होऊन आलेले असतात. कलेक्टर ऑफिस मधले, पोलीस मधले, विविध स्तरावरचे इथं लोक येतात. आणि त्यांना जर विद्यार्थ्यांचा कारण उपयोग द्यायचा आलं तर आपल्याला जर 4 शाळा अशा बांधाव्या लागतील, नाहीतर आपल्याला जुनी जागा जी आपली आहे पलीकडे बाजूला, तर त्याच्यामध्ये आणखी फार मोठ्या प्रमाणात आपल्याला असं हे करता येईल. आणि मला खात्री आहे की इथं साहेबांच्या पर्यंत आणि पहिली साहेबांना माहितीच आहे, पण साहेबांशी पडल्यानंतर पवारसाहेबांच्या त्यांच्या वतीनं आपण हे सगळं नक्कीच करून घेऊ. आणि त्या हॉलच्या उत्तरांसाठी म्हणजे मला फार मोठा आनंद झालेला आहे. आपला सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि या हॉलमधून एक चांगले असे कलाकार घडते. आता पलीकडे बाजूला ग्रीन रूम आहे, इथं ग्रीन रूम आहे, हा चांगला हॉल आहे. विविध प्रकारचे फंक्शन होते, नुसते हेच नाही कलाकारच नव्हे तर हिचा भरपूर फंक्शन ते इथं होतील. विविध प्रकारचे चर्चासत्र होतील. म्हणजे हे हा हॉल मल्टीपर्पज हॉल आपण नाव दिलं आहे. याचं कारणच असं आहे की सांस्कृतिक कार्यक्रम होतील, स्पर्धात्मक पण गोष्टी होतील, चर्चासत्र होतील. आणि अशा पद्धतीनं आपल्याला ह्या कॉलेज या हॉलचा आपल्याला फार चांगला उपयोग होईल. आणि म्हणून या हॉलच्या उद्घाटनासाठी मला अतिशय आनंद झाला आहे. आणि आपले सगळे संस्थेची बरीचशी मोठी सर्ववर्षी मंडळी जी आहे ती इथं आले आणि त्यांनी याच्यात आम्हाला आशीर्वाद दिला. तुम्हाला सर्वांचा धन्यवाद देतो आणि माझ्या दोन सुद्धा संपवतो. जय की जय महाराज. अच्छा, या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज कामकाज या हॉलच्या उद्घाटन समारंभासाठी आलेले रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन, आमचे मॅनेजिंग कौन्सिलमधील मार्गदर्शक माननीय चंद्रकांत दळवी साहेब, रयत शिक्षण संस्थेचे सर्वात मोठा आधारस्तंभ, आम्ही एका भाषेत रामशेठचं वर्णन करतो, हमारे पास रामशेठ आहे बस. सगळ्या प्रश्नांची उत्तरं येतात, कोणताही प्रश्न पुढे राहत नाहीत आणि अडचणी येत नाहीत असे रामशेठ प्रशांत शेठ त्यांची परंपरा चालवत आहेत. संस्थेचे नवीन सचिव देशमुख साहेब, शिवणकर सर, मेनकुदळे सर, पवार सर, सर्वसामान्य व्यासपीठ उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, प्राध्यापक मित्र, रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाखातून आलेले मुख्याध्यापक मित्र, अण्णांनी ही संस्था सुरू केली 1924 ला. 4 मुलं, 30 रुपयाचं बजेट. आज या देशातील नव्हे तर आशियातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून उभी राहिलेली आहे. 4.5 लाख मुलं आपल्याकडे शिकतात. KG to PG विद्यापीठापर्यंतची ही आपली मोठी परंपरा आहे. या सगळ्या प्रवाहांमध्ये अण्णांच्या हयातीतला एक प्रवाह होता की जिथं व्हॉलंटरी शाळा, प्रायमरी शाळा सुरू करण्याचा भाग होता, माध्यमिक शाळा सुरू केल्या, 3 कॉलेजेस. यशवंतरावांचं मार्गदर्शन लाभलं 1960 ते 1984, वसंतदादांचं मार्गदर्शन लाभलं 84 ते 1990, आणि 1990 पासून माननीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन राहत. 90च्या दरम्यान एक मोठा चेंज आला, जागतिकरण आलं, विजय बदल झाला, पारंपरिक शिक्षण थोडंसं बाजूला पडलं गेलं, व्यावसायिक शिक्षण आलं, ज्ञानाला किंमत आली, विज्ञानाला किंमत आली, आयटीला किंमत आली, खांद्यावर डोकं आहे, डोक्याच्यात एक मेंदू आहे, त्या मेंदूला किंमत आली. एक मोठा चेंज आला. आणि रयत शिक्षण संस्थेनं जो आतापर्यंत शिक्षणाचं काम केलं,
साक्षात त्याचं काम केलं. त्या काळात दहावीला नोकरी होती, बारावीला नोकरी होती. एक काळ असा होता बीएससी बीएड रायगडमधले सगळे बीएससी बीएड सातारा सांगलीचे होते. एकही माणूस बीएससी बीएड रायगड विभागात नव्हता. अशा परिस्थितीपासून ते आज वाशिष्ठ कॉलेज या देशातलं सर्वोत्कृष्ट कॉलेज होण्यापर्यंतचा प्रवास हा शिक्षण संस्थेचा झालेला आहे. जो 90 बदल झाला जागतिक करण्याच्या नंतरचा सुद्धा हा एक मोठा बदल झाला तुम्हाला. आणि त्या बदलाप्रमाणे प्रयत्न बदलायचं ठरवलेलं आहे. आणि त्याच्यानंतरचा आता आता आणखीन एक हा मोठा बदल 2019 नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेला आहे. शिक्षण हा व्यवसाय झालेला आहे, शिक्षण हा धंदा झाला आहे, शिक्षण विकण्याची वस्तू झालेली आहे आणि क्वालिटीला किंमत आली. आणि मग ह्यासाठी शिक्षणसुद्धा त्याच पद्धतीनं आपल्याला बदललं पाहिजे. आणि जर सर्वांना फास्टेस्ट अँड फिटेस्ट ज्यांची जगण्याची क्षमता आहे ते जगतील बाकी संपते. आणि हा सगळा बदल तुम्हाला स्वीकारावाच लागणार आहे. पर्याय नाही आपल्यासमोर. आज रामशेटणे इथं जवळजवळ 15-20 कोटी रुपये करून बिल्डिंग बांधून दिलेले आहे. पलीकडे गुरुवा शनोची तिथे बिल्डिंग बांधून दिलेली आहे. ज्यावेळी ही मंडळी आपल्यासाठी एवढं अतिशय उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतात, त्याचवेळी आपल्या शाळेमध्ये आपल्या कॉलेजमध्ये रयतच्या मुलांच्यामध्ये वर्ल्ड क्लास एज्युकेशन देण्याची आपल्याकडे परंपरा आपल्याला ती नवीन आणावी लागेल. आत्तापर्यंत पारंपरिक पद्धतीने शिकवलं आपण, त्याच्यानंतरचा हा जो चेंज आहे तुम्हाला नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये विशेषतः याच शाळेच्या संदर्भामध्ये काही आमच्या अपेक्षा आहेत तुम्हाला. एक 32 इंग्लिश मिडियम शिक्षण संस्था आपल्या शाळा, या 32 इंग्लिश मिडियम्सला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी कुणाची असेल तर ती ही या शाळेची असते. एक मॉडेल स्कूल म्हणून साताऱ्याला सुद्धा इंग्लिश मिडियम सुरू केलं आणि मार्गदर्शन घेतलं इथं रामशेटचं आणि आम्हाला मॅडम आहे. काही एबीसीडी सुद्धा माहीत नव्हते, पण याच्यापेक्षा मोठं शाळा उभे राहील एक क्वालिटी उभे राहील पर्याय नाही आपला. आणि त्या दिशेनं जायचं आहे. एक काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या विशेषतः शिक्षकांच्या आहेत. तुम्हाला आतापर्यंतचा प्रवास आणि इथून पुढचा प्रवास हा खूप मोठा असणार आहे. तुम्हाला नॅशनल एज्युकेशनमध्ये प्ले ग्रुप टू दुसरीपर्यंत एक भाग केलेला आहे, तिसरी चौथी पाचवी हा एक भाग केलेला आहे, 6वी 7वी 8वी हा एक भाग केला आहे, 9वी 10वी 11वी 12वी हा भाग केलेला आहे. पहिल्यांदा मोठं लक्षात घ्या, अगदी प्ले ग्रुपला सुद्धा 800 तासाचं शिक्षण आणि 27 क्रेडिट्स. क्रेडिट शब्द प्रयोग ऐकायचा आहे, आपण कधी आत्तापर्यंत ऐकला नाही. RTE वाटोळं केलं आपल्या सगळ्यांचं, नापास कोणाला करायचं नाही. पहिली ते 8 कोणाला नापास झाले कस अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सांगा मला, एक पोरग नापास झालेलं दाखवा. 9वीला नापास केलं तरी याद राखा. 10वीचे निकाल आमचे 95 ते 98, 12वीचे निकाल 95 ते 98, JEE निकाल 0.001. हे जे शिक्षण आहे आणि या शिक्षणाचा जो बदल जो येतोय तो नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये अतिशय उत्तम दिलेला आहे आणि त्यासाठी क्वालिटी एज्युकेशन आहे. तिसरी चौथी पाचवीसाठी तुम्हाला 33 क्रेडिट 1000 तास आहे आणि 6वीपासून 1200 तास आणि 40 क्रेडिट्स आहे. सगळ्यात मोठा बदल आलेला आहे 6वीला स्टेम, सायन्स टेक्नॉलॉजी मॅथ्स इंजिनिअरिंग आलेला आहे. 5वीपर्यंत मातृभाषेचं शिक्षण आहे, 6वीपासून मात्र तुम्हाला स्टेम सायन्स टेक्नॉलॉजी मॅथ्स अँड इंजिनिअरिंग आहे. ओका भोका बंद आहे. पहिल्यांदा खांद्यावर डोका आहे, त्या मेंदूचा उपयोग करा. तुम्हाला आउट ऑफ बॉक्स थिंकिंग विचार करण्याची प्रक्रिया आहे, फॉरेन लँग्वेज आहे, करिअर गायडन्स आहे, स्किल्स आहे, स्पर्धा परीक्षा आहे, या सगळ्या गोष्टी 6वीपासून आहे. 9वीपासून त्याच्याही पुढे आहे, मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट सेमिस्टर्स आहेत. तुम्हाला 12वीची परीक्षा तर तुम्हाला नॅशनल टेस्टिंग अथॉरिटी ह्या देश पातळीवर तुम्हाला स्पर्धेत परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. मग ते SSC बोर्ड असू देत किंवा CBSE बोर्ड असू देत, तिथपर्यंत आहे ही कॉम्पिटिशन. ही महाराष्ट्रापुरती, जिल्ह्यापुरती, रायगड विभागापुरती न राहता ही तुम्हाला देशाच्या पुढची तुम्हाला कॉम्पिटिशनला उभं राहिलं पाहिजे तुम्हाला. आणि त्याच्यासाठी टोटल एज्युकेशन सिस्टीम रजिस्ट्रेशन संस्थेच्या माध्यमातून आपण उभी करणार आहोत तुम्हाला. ह्या सगळ्याच्या दिला तर ही म्हणजे आम्ही का मॉडेल म्हणतोय की रामशेटणे आम्हाला जे पाहिजे होतं किंवा रयत शिक्षण संस्था जे काही उभं करणार आहे
त्या सगळ्या गोष्टी आज इथं उभ्या आहेत. कोणत्या गोष्टी उभ्या आहेत? पहिल्या तर तुमच्याकडे स्किल डेव्हलपमेंट आहे, मल्टी स्किल आहे. एक स्किल करून आता जगणार नाही आयुष्यामध्ये कधी. कमीत कमी स्किल, रिस्किल, अपस्किल, मल्टी स्किल आणि अनस्किल हा सगळा भाग आलेला आहे. तो सुद्धा सहावीपासून आहे. तुम्हाला सहावीच्या मुलाला सुद्धा स्किल डेव्हलपमेंट आहे, करिअर गायडन्स आहे. आणि इथून पुढे तुम्हाला सुरू करत असताना नववी, दहावी, अकरावी, बारावी इंटिग्रेटेड, जसा त्याच्या खाजगी क्लासवाल्यांचं जसे इंटिग्रेटेड भाग आहे त्या पद्धतीचा आहे. तयारी मुलाची जेई आणि नीटची या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी असली पाहिजे. आणि हा सगळा भाग हा पुढच्या काही काळामध्ये, काही काळामध्ये नव्हे तर या वर्षापासूनच रेल शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, आता दळवी साहेब आहेत, देशमुख साहेब आहेत, ही नवीन आमची रेल शिक्षण संस्थेशी पुढच्या पिढीचं नेतृत्व करणारी मंडळी आहेत, त्यांच्या माध्यमातून हे तुमच्यापर्यंत आपल्याला करायचं आहे. आणि या देशाला एक दिशा देण्याशी काम करायचं आहे. एक मॉडेल रेल शिक्षण संस्था म्हणून बहुजन समाजाच्या ज्या शिक्षण संस्था आहे त्यांना उत्तम क्वालिटी शिक्षण अफोर्डेबल प्राईसमध्ये कसं देता येईल हे कदर कुठं बघायचं असेल तर ते रेल शिक्षणमध्ये बघावं. आणि इंग्लिश मिडियममध्ये बघायचं असेल तर कामोजीची शाळा जाऊन बघा. या पद्धतीने तुम्हाला आणि करत असताना मुलांना काय द्यावं लागणार आहे? सहावीच्या मुलाला तुम्हाला आय टी लिटरसी आली पाहिजे. आय टी लिटरसी या शब्दाचा अर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन नव्हे तर टेक्नॉलॉजीची लिटरसी आली पाहिजे. सहावीच्या मुलाला फायनान्शियल लिटरसी आली पाहिजे. मुलाने कोणते सिनेमे बघायचे हे सुद्धा आपण ठरवणार आहोत. मुलाने काय वाचायचं हे सुद्धा आपण ठरवणार आहोत. मुलाने कशा पद्धतीच्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यायचा आहे हे सुद्धा आपण ठरवणार आहोत. आणि ती पद्धती ग्लोबल लेवलची आहे. आम्ही सीबीएसई बोलता नव्हे तर आयबी आयसीएसई पेक्षाही दर्जा आमचा हा वाढलेला किंवा चांगला असणार आहे. आमचं यश 95% रिझल्ट आणि 100% रिझल्ट नाही तर जेईला मुलं किती गेली आणि जेई आणि नेटला किती मुलं गेली याच्यावर आहे. आयसरला किती मुलं गेली याच्यावर आमचं यश आहे. आणि तेवढी ताकद आमच्या शिक्षकांच्याकडे निश्चित नाही. कधी आम्ही आतापर्यंत पेटंट नावाचा भाग विचारच केला नव्हता. रेटमध्ये आहे 4-5 वर्षापूर्वी सहज विचार केला आम्ही सगळ्यांनी मिळून. एवढे रेटमध्ये शिक्षक आहेत, उत्तम शिक्षक आहेत, उत्तम विद्यार्थी आहेत, पेटंट का नको? आणि थोडासा प्रयत्न केला तर जवळ 138 पेटंट आज रेटच्या नावावर आहे. मुलं त्याच्याहीपेक्षा चांगली उत्तम आहेत. तुम्हाला अप्रतिमशील मुलं आहेत तुम्हाला. आणि या सगळ्याचा एक अतिशय उत्तम मॅनेजमेंट, अतिशय उत्तम वर्ल्ड क्लास शिक्षक, जगाच्या पाठीवर सर्वात चांगले शिक्षक कोणाकडे असतील तर रयतकडे डोळे जातो. उत्तम मॅनेजमेंट आहे, उत्तम कार्यकर्ते प्रांशक सारखे आमच्याकडे, उत्तम शाळा आहे, उत्तम गुण आहे. आणि या स्पर्धेला तोंड देण्याचे आहे. जर आणि तरचा भाग आता नाही, हा सर्वायवल आहे, जगलंच पाहिजे. आणि क्वालिटी फॉर मनी आलेलं आहे. फी घेतलेली आपण त्या फी जेवढी घेतो त्याच्यापेक्षा जास्त दान त्या मुलाच्या पालकांच्या पदरात पडलं पाहिजे. आता सगळं डिजिटलचं युग आहे. तुमच्यापेक्षा जास्त पालकाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात की पुढं काय आहे. आणि आज एक मुलगा किंवा एक मुलगी कालचा एक रिपोर्ट वाचला की इथून पुढे हायस्कूलमध्ये कुठंही मुलांची संख्या वाढणार नाही. कारण बर्थ रेट एवढा कमी झालेला आहे की 2050 पर्यंत एवढीच मुलं राहणार आहे. आता मुलं जाणार कुठं? की ज्यांच्याकडे क्वालिटी आहे तिकडेच मुलं जाणार. आणि ती क्वालिटी कुठं असणार आहे? ती क्वालिटी फक्त रयत आणि रयतमध्ये असणार आहे. ती क्वालिटी देण्याची नैतिक जबाबदारी आज आपल्यावर आहे. आज संस्था तुम्हाला त्या सगळ्या उपलब्धता तर करून देणारच आहे. आणि विशेषतः या रायगडच्या विभागामध्ये रामशेठ तुमच्या पाठीशी आहे, ज्याला रामस्पर्श झालेला आहे असे सगळेजण तुम्ही आहात. तर तुम्हाला काही करून पाहणार नाही. आणि एक मॉडेल म्हणून त्या शाळेकडे बघत असताना ही शाळा या देशातील सर्वोत्कृष्ट शाळा पुढच्या काही दिवसात झालेली आम्हाला बघायला निश्चितपणे आवडेल. त्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. लोकनेते रामशेठ ठाकूर, इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कामोठे. इथे या कॅम्पसमध्ये हा जो मल्टीपर्पज हॉल उभारलेला आहे त्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रामशेठ ठाकूर साहेब, मेंबर मॅनेजिंग काउन्सिल रयत शिक्षण संस्था सातारा,
आत्ताच आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या संस्थेचे माजी चेअरमन आणि आत्ताचे संघटक डॉक्टर अनिल पाटील साहेब. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले रयत शिक्षण संस्थेचे सर्वच अधिकारी वर्ग, खास करून नव्याने ज्यांनी चार्ज घेतलेला आहे ते आपल्या संस्थेचे सचिव श्री विकास देशमुख. या 3 वर्षाच्या टर्मसाठी ज्यांचे उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे ते डॉक्टर प्रिन्सिपल ज्ञानदेव मस्के. त्याचप्रमाणे माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री बी एन पवार. आपल्या संस्थेचे माजी सचिव गेले मागचे 3 वर्ष अतिशय उत्कृष्ट काम केलं ते डॉक्टर विठ्ठल शिवनकर. संस्थेचे ऑडिटर श्री वेणकुदळे. त्याचप्रमाणे या कॉलेजचे स्कूल कमिटीचे चेअरमन आणि या विभागाचे आमदार माननीय प्रशांत ठाकूर साहेब, प्राचार्य श्री ठाकूर, विभागीय अधिकारी श्री ठाकूर आणि सगळेच ठाकूर जे कोणी असतील तिथे म्हणजे एकामध्ये सगळे कव्हर होतात. आमच्या आमच्या मध्य विभागाचे विभागीय अधिकारी श्री साळुंखे, जनरल बॉडीचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे नामनी कौशल्यांचे सर्व सदस्य आणि या इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्राचार्य स्वप्नाली मेहंद्रेजी, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, खास करून या संस्थेचे हितचिंतक, पालक, विद्यार्थी आणि बंधू भगिनीनो, प्रथमतः या अप्रतिम अशा प्रकारच्या मल्टीपर्पज हॉलचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जाहीर करतो. हा जो कॅम्पस आहे लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलचा जो कॅम्पस आहे तो वन ऑफ द बेस्ट ऑफ द रयत शिक्षण संस्था हा कॅम्पस आहे आणि याचं निर्माण करण्याचं श्रेय आता डॉक्टर अनिल पाटील साहेबांनी सांगितले त्याप्रमाणे सगळं श्रेय जे आहे ते रामशेठ ठाकूर साहेबांचं आहे. आणि हा जो काही कॅम्पस आहे ब्युटिफुल कॅम्पस, सर्व सुविधांनी युक्त असा कॅम्पस, या कॅम्पसचा कळस जो आहे तो हा मल्टीपर्पज हॉल आहे आणि तोही साधा बसल्यामुळे कळस शकतो. अप्रतिम अशा प्रकारचा हॉल बांधण्याबद्दल ही संकल्पना मला खूप आवडली. एकतर हा स्टेज अप्रतिम अशा प्रकारचा स्टेज भरपूर म्हणजे पाहुणे किती आले तरी स्टेज कमी पडणार नाही, इतकं मोठा एक स्टेज या ठिकाणी केलेला आहे आणि दोन्ही बाजूला ग्रीन रूम्स केलेले आहेत. अप्रतिम अशा प्रकारचे रूम्स केले आहेत, हॉल सुंदर केलेला आहे, एसी आहे आणि खूप मोठा हॉल, प्रशस्त हॉल या ठिकाणी तयार केलेला आहे. भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चर्चासत्र होतील, सेमिनार्स होतील, वर्कशॉप्स होतील, विचारमंथन होईल आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुंदर अशा प्रकारची विद्यार्थ्यांच्यासाठी ही एक जागा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं की या हॉलमधून या कॅम्पसची, या शाळेची, या स्कूलची, जुनियर कॉलेजची खूप मोठी प्रगती होईल. एक वेगळा दर्जा या हॉलमुळे या कॅम्पसला प्राप्त होईल याची मला पूर्ण खात्री आहे. त्यासाठी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. रामशेठ ठाकूर साहेबांच्या बद्दल आता अनिल पाटील साहेबांनी सांगितलं. एक मी तर माझी विद्यार्थी आहे पण त्यांच्यापेक्षा कमवा व शिकामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील अण्णांच्या आणि रयत माऊली लक्ष्मीबाईंच्या पुढाकाराने या संस्थेमध्ये पहिल्यांदा सुरुवात काय झाली असते तर कमवा व शिका, अर्न अँड लर्न हा आमचा खर तर मुख्य कार्यक्रम आहे आणि या मुख्य कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन ज्यांनी आपलं जीवन घडवलं, करिअर घडवलं आणि समाजाच्या अनेक लोकांच्या उपयोगाचं कार्य त्यांच्या हातून घडलं अशा रयत सेवकांच्या मधून तयार झालेले आदरणीय सन्माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेब आहेत. या शिक्षण क्षेत्रामध्ये ते इतके का रमतात हा मला प्रश्न पडतो. प्रचंड मोठा व्यवसाय, ओरिजिनल शिक्षक आहे,
तरीही इथं
विचार करावा लागेल, ठाकूर साहेबांना विचार करावा लागेल आणि त्याच्या पाठीमागे संस्था नक्की उभं राहील. कारण जिथं गरज आहे शिक्षणाची तिथं आपल्याला पुढाकार घ्यावाच लागेल, काम करावंच लागेल. मनाशी सगळ्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे आमचे मार्गदर्शक आदरणीय अध्यक्ष संस्थेचे माननीय श्री शरद पवार साहेब आहेत आणि काळाच्या फार पुढं पाहणारे व्यक्तिमत्व लोकनेते ते आहेत आणि म्हणून त्यांना पण हा विषय माहिती आहे. आता माझं रामशे ठाकूर साहेबांची चर्चा पण झाली त्या कॅम्पसबद्दल, याच्यापेक्षा तिप्पट मोठा जमीन त्या ठिकाणी आहे आणि त्या कॅम्पसमध्ये जर का आपल्याला भविष्यामध्ये या कामोठी कळंबोली परिसराची गरज म्हणून सुद्धा अशाच प्रकारचे SSC बोर्ड किंवा SSC चा एक्सपान्शन काउंटर एक्सपान्शन सेंटर म्हणून आपल्याला विकसित करावं लागेल आणि त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची गरज त्या ठिकाणी जमा झालेली आहे. सगळेजण त्या ठिकाणी बोललेले आहेत, बराच वेळ झालेला आहे, फार वेळ घेणार त्यांना सगळ्यांचा. खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आपण देत आहातच. एक रोल मॉडेल मॉडेल हे इंग्लिश मिडियम स्कूल म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. जेवढे काही इंग्लिश मिडियमच्या सध्या शाखा आमच्या आहेत त्याच्यामध्ये हा आदर्श आहे. इथलाच आदर्श घेऊन बाकीच्या ठिकाणी कामकाज चालू आहे. इथे नवीन नवीन उपक्रम आपण करावेत, नवीन नवीन प्रयोग इथं करावेत आणि ते आम्ही शिक्षण संस्थेमध्ये इतर शाखांमध्ये इथे रिप्लिकेट करावेत अशा प्रकारची भूमिका मला वाटतं सचिव सहसचिव संघटक आम्ही सगळेजण या ठिकाणी आहोत असे आपल्याकडे पाहतो आहोत. इथे वेगळ्या कोणी मार्गदर्शन करण्याची गरज नाही, पूर्ण वेळ काम करणारे प्रशांत ठाकूर साहेब आणि रामशरद ठाकूर साहेब असल्यानंतर आणखी कोणी इथं बघायची गरजच नाही. जी जी म्हणून काही संस्थेकडून सपोर्ट लागणार आहे, खरं तर रामशरद ठाकूर साहेबच संस्थेला प्रचंड मोठ्या प्रमाणात सपोर्ट देत असतात. पण आमच्याकडून संस्थेच्या मुख्यालयामधून संस्थेच्या ऍडमिनिस्ट्रेशन करून जो जो काही म्हणून सपोर्ट रायगड विभागाला लागेल, रायगड विभागाला शब्द एवढ्यासाठी वापरतो कारण फीचर सगळं रायगड विभागामध्ये आहे. आजच्या MA मार्गाचा जो एरिया आहे मोखाड्यापासून तो इथपर्यंतचा भविष्यामध्ये हा कुठल्या कुठं जाणार आहे म्हणून योग्य वेळेला रे शिक्षण संस्थेनं इकडं लक्ष घातलं, योग्य वेळेला असा शब्द वापरतो. आणि म्हणून आज जो सगळ्यात रे शिक्षण संस्थेमधला लहान जरी विभाग असला तरी विद्यार्थ्यांची संख्या जरी विचारात घेतली तर कदाचित हा दोन बरोबर पुसला येऊ शकतो, इतका मोठा हा विभाग आहे. आणि पोटेन्शियलचा विचारात घेतलं तर कदाचित हा रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करता भविष्यामध्ये एक नंबरचा विभाग होऊ शकतो. इतकं पोटेन्शियल ह्या भागामध्ये मला दिसतंय की मला माहिती आहे प्रशासनामधून विकास देशमुखला आम्हाला माहिती आहे की प्रशासनामधून मुंबई MA मार्गाचे काय आणि त्याची प्रगती काय होणार आहे आणि भविष्य कुठं आहे, त्यामुळं या विभागाकडे अधिकाधिक लक्ष देण्याची गरज आहे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि त्या दृष्टिकोनातून मुख्यालय आणि मुख्यालयाचे सगळे आम्ही मंडळी त्याच्यात दर्शकांनी आपल्याला या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो. काही शिक्षकांच्या संदर्भामध्ये प्रश्न मगाशी रामशे ठाकूर साहेबांनी या ठिकाणी मांडले, त्या विषयाला स्पर्श न करता पुढे जाणं योग्य होणार नाही. आणि मग पहिला जो मुद्दा या ठिकाणी सांगण्यात आला होता की या विभागामध्ये जे लोक इतर विभागामध्ये नेमणुका होऊन त्यांना 10-12-15 वर्ष झालेली आहेत त्यांना प्राधान्याने इकडे तसं आणलं पाहिजे. हा मुद्दा ठाकूर साहेब सगळ्याच विभागामध्ये आहे, म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की सातारा सांगलीला जाणारे मंडळी पण इथं आहेत, त्यांना पण तिकडे जायचं आहे, इथं मोठ्या प्रमाणात इथल्या लोकांना तिकडून इकडे यायचं हे सगळ्याच विभागाच्या बाबतीमध्ये आहे. म्हणून यावर्षी आपण पण आंतरविभागीय बदलायची जी काही मध्यवर्ती समिती आहे त्या समितीमध्ये पहिल्यांदा यावर्षी आपण निर्णय घेतला, गेल्या 3-4 वर्षामध्ये आंतरविभागीय बदल्या आपण करत नव्हतो पण प्रत्येक विभाग एक रिजिडिटी दाखवतो. आमच्याकडची माणसं जेवढी जातात तेवढीच माणसं आम्हाला मिळाली पाहिजेत अशी भूमिका सगळ्यांची असते. त्यांची माणसे थोडी बदल यावर्षी म्हणजे म्हणजे 50-60 लोकांचे बदल्याप्रमाणे म्हणजे अशा वापर करून निर्माण होण्याची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून यावर्षी जवळपास 60-70 बदल्या आणि आंतरविभागीय केल्या आणखी थोडी लिबर्टी घेऊन मानसिक बदलतो इतर विभागातल्या विभागातल्या मान्यजींचं कौशल्य असतील, तिथले जनरल वॉर्डचे सदस्य असतील, तिथले पदाधिकारी असतील आणि जास्तीत जास्त लोकांना कसं आपण त्या भागामध्ये जाता येईल याच्या बाबतीमध्ये एक धोरण घेण्याची गरज आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये नक्की आम्ही विचार करू हे त्या ठिकाणी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो. यावर्षी पहिल्यांदाच आपण बदल्यांची कार्यवाही एका नियमाप्रमाणे केली. आपल्याकडे पॉलिसी नव्हती बदल्यांच्या संदर्भामधली, गेले 3 वर्ष त्याच्यावर काम चालू होतं. मागच्या वर्षी काम केलं होतं त्याच्यावर, त्याच्यातून अनेक अनुभव आले आणि मग मागच्या वर्षी थोडा थांबून यावर्षी अधिक व्यापक चर्चा केली
आणि सर्व घटकांच्या बरोबर चर्चा केली आणि चर्चा करून ही जी पॉलिसी यावर्षी आपण सर्क्युलर नंबर 50 ने आपल्याकडे आलेली आहे त्याची अंमलबजावणी आपण अतिशय छोट्या टप्प्यामध्ये यावर्षी सुरू केली. म्हणजे बंदी पात्रच्या फक्त 30% लोकांच्या मधल्या आपण यावर्षी करतो आहोत आणि नियम आणतो आहोत की ज्यांचा मॅक्झिमम स्टे झालेला जिथे कुठे त्यांच्या पॅकेटला बदल्या होतील, त्याच्यानंतर त्यांच्या खालच्या लोकांच्या बदल्या होतील, त्याच्यानंतर खाली मग 8 वर्ष आणि 6 वर्ष जे यूज आले त्यांच्या बदल्याची प्रक्रिया एक लोकांना कॉन्फिडन्स वाटते की आपली बदली होऊन कधी होईल, केव्हा होईल, साधारणपणे कुठल्या भागामध्ये होईल, कशी होईल, इतकी क्लॅरिटी आपण जर का परिपत्रक पाहिलं आणि हे करत असताना जी मंडळ सिस्टीम आणलेली आहे त्या मंडळ सिस्टीममध्ये पण काही लिमिटेशन्स आहेत. सगळ्याच ठिकाणी समान शाखा नाही, सगळ्याच ठिकाणी समान शिक्षक संख्या नाही, पण काही ना काहीतरी धोरण असण्याची गरज होती. तर पूर्वीची पॉलिसी होती जिल्ह्याच्या बाहेर बदली करायची आणि जिल्ह्याच्या बाहेर बदली करण्यासाठी ते शक्य नव्हतं, लोकांना जाणं शक्य नव्हतं आणि मग सगळं शिक्षण डिस्कस झालं असतं, त्यामुळे मग त्याची पॉलिसीची अंमलबजावणी पण होऊ शकते नाही. पॉलिसी अशी पाहिजे की ती अंमलबजावणी पण व्हायला पाहिजे, शिक्षकांची पण सोय व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांची पण सोय व्हायला पाहिजे. आम्ही जर का आम्ही हे पण पाहिलं की 30-30 वर्ष एक एक शिक्षक एका शाखेमध्ये आहे, जर तो चांगला असेल तर त्या शाखेचं कल्याण, जर का तो वाईट असेल तर त्या शाखेचं कायमस्वरूपी नुकसान. म्हणून हे चांगले उत्तम बरे हे सतत फिरले पाहिजे. याच्या बाबतीमध्ये सहकार्य करतात, याच्या बाबतीमध्ये मला खूप आनंद आहे. जास्त जास्त लोकांची विभागीय समितीला मी निवृत्ती दिली होती, नियमाप्रमाणे सगळ्या बदल्या झाल्या पाहिजेत. बदल्या होत असताना अत्यंत गैरसोय कुणाचे होतात आम्हाला, अत्यंत गैरसोय हा शब्द वापरलेला, कारण बदली झाली की गैरसोय होतेच आणि कुणाला सोडायचे जाता आपली. त्यामुळं सवय होत आपल्याला 15-15-20 वर्ष शिकायला आल्यानंतर मग बंदे म्हणलं की सुद्धा भीती वाटायला. देशमुख साहेबांना आम्हाला विचारलं, मी 3 वर्ष एका ठिकाणी असतो आणि आधीच आम्ही 2 वर्षापासून शेवटच्या वर्षात तयारी लागलो असतो, बॅकअपची तयारी लागलेलो असतो. जिल्हाधिकारी असतो माहिती असते की आता 6 महिन्यावर आपल्याला जाणं आलेलं आहे. मानसिक तयारी आता आपल्या लोकांची पण मानसिक तयारी झाली सगळ्यात चांगला भाग आहे आणि म्हणून मला खात्री आहे की आपलं पण विश्व प्रगल्भ होतो. आपण जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या ठिकाणच्या एन्व्हायरमेंटमध्ये शिकवायला लागतो, नवीन ठिकाणचे चॅलेंजेस, नवीन ठिकाणचे विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांच्या समोर तुमचं जे काही स्किल आहे ते स्किल पण त्याला पण एक चॅलेंज मिळेल. बरोबर आहे, सगळ्या शाखेतले विद्यार्थी त्यांचा दर्जा, त्यांची कुवत, त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांची संस्कृती हे सगळं वेगवेगळं आहे. तो कामोठ्यामध्ये शिकवताना वेगळ्या स्किलची गरज आहे आणि मोखाड्याला शिकवताना वेगळ्या स्किलची गरज आहे. आणि आमचा शिक्षक हा दोन्हीकडच्या सगळ्या ठिकाणी तो चालू शकला पाहिजे इक्वली, हा पण आमचा सगळ्यांचा उद्देश असला पाहिजे. आणि म्हणून शिक्षक सुद्धा प्रगल्भ व्हायचं असेल तर त्याला सुद्धा रोटेट होण्याची गरज आहे, अन्यथा मग स्टॅग्नेशन येतं. स्टॅग्नेशन स्टॅग्नेशनला काय म्हणतो मला मराठीमध्ये काय म्हणतो साचले पण, तर साचले पण आला की मग काय करायचं म्हणजे उत्साह राहत नाही. माहितीच आपल्याला सगळं बरोबर नाही माहिती की तुम्ही काय पात्रतेच्या आहात. बरोबर आहे, त्याला नवीन ठिकाणी गेले की चॅलेंज, नव्यानं सुरुवात, तर हे एक घुसळण आहे आणि याच्यामधून नक्कीच जे काय घडेल ते चांगलं घडेल. याच्या बाबतीमध्ये तुम्हाला तुम्ही पण खात्री बाळगा, आम्ही पण नक्की खात्री बाळगतो. आपल्याला धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्या या ठिकाणी कामकाज चालू आहे. मग अशी अनिल पाटील साहेबांचे आता संघटक म्हणून नेमणूक केलेली आहे, त्यांचा प्रचंड अनुभव आहे अकॅडमिक्समधला, त्यांचा प्रचंड अनुभव आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक आदरणीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी हा निर्णय घेतला की संघटक म्हणून त्यांच्या सेवा पुन्हा संस्थेला मिळाल्या पाहिजेत. अण्णांचे प्रतिनिधी म्हणून त्या संस्थेमध्ये असले पाहिजेत आणि त्या पद्धतीने
करणार आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अनिल पाटील एवढा गाढा अनुभव असलेला माणूस माझ्या मला नाही वाटत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीची अंमलबजावणी करण्याच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यात मोठं योगदान हे अनिल पाटील साहेबांना द्यायचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण काम करत आहोत. या बदलाला लवकरात लवकर जी संस्था सामोरी जाईल तेच भविष्यामध्ये टिकणार आहे. म्हणून न्यू एज्युकेशन पॉलिसीपासून दूर जाऊन चालणार नाही. आनंद चालते त्याच्यामध्ये आहे, परंतु ती नक्कीच त्याच्या समोर जाऊ चर्चा करू. जसं की आम्ही आता 14 तारखेला पहिले चर्चासत्र ठेवलेलं आहे. 14 तारखेला महाविद्यालयीन पातळीवर न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने तिची अंमलबजावणी करता येईल, प्लस आमचे जे शिक्षक आहेत, आमचे जे प्राध्यापक आहेत, या सगळ्याच्यासाठी खरं तर आम्ही सेवेमध्ये असतो. तर आमच्याकडं आम्ही ज्याला सेवेमध्ये एंट्री करतो त्याला आमच्याकडं फाउंडेशन कोर्स असतो. आणि जेव्हा आम्ही 8 वर्षाची नोकरी झाली 16 वर्षाची नोकरी झाली तर मग त्याच्यामध्ये रिफ्रेशिंग कोर्सेसचं ट्रेनिंग असतं. आमचे शिक्षक किंवा महाविद्यालयीन प्राध्यापक नोकरीला लागल्यानंतरही प्रशिक्षण नाही, आणि नोकरीत आल्यानंतर सुद्धा इंटरव्ह्यू प्रशिक्षण असायला पाहिजे त्याची फॅसिलिटी नाही. म्हणून महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी शासनाने निर्माण केलेली आहे, महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी. आणि रुसांतर्गत महाराष्ट्रामध्ये जे रुसाचे महाराष्ट्राचे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत, एक आय एस ऑफिसर आहेत विनायक निपुण म्हणून, ते आणि MSFDA म्हणून एक चर्चासत्र आयोजित केले. त्याच्यामध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या संदर्भामध्ये म्हणजे थोडक्यामध्ये प्राध्यापकांना रिफ्रेशिंग करण्याच्या बाबतीमध्ये, प्रशिक्षणाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने त्यांना आपल्याला प्रशिक्षित करता येईल हा विचार त्याच्या माध्यमाला आहे. याच धर्तीवर माध्यमिक विद्यार्थ्या माध्यमिकच्या शिक्षकांच्या सुद्धासाठी काही कोर्सेस प्रशिक्षणासाठी चालू करण्याची गरज आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल की महाराष्ट्र शासनामध्ये सुद्धा सर्व लोकांनी क्लास थ्री आणि क्लास टू वर्ग आहे. वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण असतंच, पण वर्ग 3 चे जो काही कर्मचारी वर्ग आहे म्हणजे क्लास ते सुपरवायझर ते ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिस सुपरिटेंडंट पर्यंत, त्यांना सुद्धा कंपल्सरी ट्रेनिंग ची पॉलिसी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची आहे. त्याप्रमाणे सगळ्या डिपार्टमेंटला ते प्रशिक्षण पॉलिसी अंमलात आणावी लागते. आपण सुद्धा संस्थेच्या पातळीवर इतक्या मोठ्या प्रमाणात 12,500 शिक्षक वर्ग आमचा आहे, सगळ्यांना कधी नंबर लागेल माहित नाही, परंतु एक पॉलिसी त्याच्या बाबतीमध्ये घेऊन टप्प्याटप्प्यामध्ये का होणार, परंतु प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे. त्याच्या बाबतीमध्ये पण नक्कीच आपण विचार करू. आपणाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. रामशे ठाकूर साहेबांना धन्यवाद देतो की अतिशय अल्प नोटीसने आपण या हॉलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित केला. रेग्युलर असल्यामुळं आमच्या संस्थेतल्या सर्व पदाधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना इथे येता आलं. आणि हा एकल रामशे ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूलचा कॅम्पस पाहिल्यानंतर कुणाचा पण उत्साह वाढेल अशा प्रकारचं इथलं वातावरण आहे. आणि आमच्या सगळ्यांचा उत्साह वाढवायचं काम आजच्या कार्यक्रमाने केलं आहे एवढं नमूद करतो. आणि इथं उद्घाटनासाठी मला निमंत्रित केलं त्याच्याबद्दल रामशे ठाकूर, प्रशांत ठाकूर आणि स्वप्नाली मेंद्रे मॅडमचं आभार मानतो. आणि माझं लाभलेलं भाषण संपवतो. जय जय महाराष्ट्र. पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करत आहे. रेड शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशे ठाकूर इंग्लिश मिडियम तथा उच्च माध्यमिक विद्यालय कामोटे या विद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलचे उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष, रेड शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य थोर देवीदार, माजी खासदार आदरणीय लोकनेते रामशे ठाकूर साहेब यांनी या अत्यंत शानदार कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविलं, त्याबद्दल रायगड विभागाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानत आहे. तसेच समारंभाचे प्रमुख पाहुणे आणि त्यांच्या शुभहस्ते या मल्टीपर्पज हॉलचे उद्घाटन संपन्न झाले ते रयत शिक्षण संस्थेचे नवनियुक्त चेअरमन आणि महाराष्ट्रातील शिस्तप्रिय प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्याची ख्याती आहे असे माजी सनदी अधिकारी आदरणीय चेअरमन श्री चंद्रकांत दळवी साहेब, आपण या समारंभाच्या उद्घाटन समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिलात आणि मार्गदर्शन केलं
त्याबद्दल विभागाच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे म्हणून रेड शिक्षण संस्थेचे संघटक आदरणीय डॉक्टर अनिल पाटील साहेब यांनी बहुमूल्य भेट देऊन आपल्याला चांगल्या प्रकारे उपस्थित केलेलं आहे, त्याबद्दल विभागाच्या वतीनं त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानतो. रेड शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आणि या विद्यालयाचे चेअरमन आदरणीय आमदार प्रशांत शेठ ठाकूर साहेब यांनी आपल्या प्रास्ताविक येथून सर्व या शाळेचं इतिवृत्त सांगितलेलं आहे, त्याबद्दल त्यांचंही मी मनपूर्वक आभार मानत आहे. रेड शिक्षण संस्थेचे नवनियुक्त सचिव माजी सनदी अधिकारी माननीय विकास देशमुख साहेब, संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव माननीय प्रिन्सिपल डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के साहेब, माध्यमिक विभागाचे सहसचिव माननीय बंडूजी पवार साहेब, संस्थेचे ऑडिटर प्रिन्सिपल डॉक्टर शिवरंग मिनपुत्रे साहेब, या सर्व अधिकार वर्गाचं मी विभागाच्या वतीने मनपूर्वक आभार मानत आहे. रेड शिक्षण संस्थेचे माजी सचिव माननीय प्रिन्सिपल डॉक्टर शिवंकर साहेब, माजी सचिव प्रिन्सिपल डॉक्टर गणेश ठाकूर साहेब, माध्यमिक विभागाचे माजी सहसचिव माननीय राजेंद्र साळुंके साहेब, या तिन्ही अधिकार वर्गाचं मी मनपूर्वक आभार मानत आहे. या रेड शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डी बी पाटील साहेब, ज्योत्स्ना ठाकूर मॅडम, जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख साहेब, अरुण शेठ भगत साहेब, शैलेश म्हात्रे साहेब, लाईफ वर्कर रवींद्र भुईर सर, लाईफ वर्कर घाट सर, कोरम कोंगिले सर, बोरगावे सर, प्राध्यापक मडवी सर, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. पनवेल वरून परिसरातील सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी यांचेही मनपूर्वक आभार मानत आहे. पुंडे महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय प्रिन्सिपल डॉक्टर पवार साहेब, त्याचप्रमाणे खागर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी मॅडम यांचेही मी मनपूर्वक आभार मानत आहे. या हॉलचं प्लॅन ज्यांनी केलेलं आहे अशा आर्किटेक्ट मॅडम चव्हाण ठाकूर मॅडम, या हॉलचं कॉन्ट्रॅक्टर जे बांधकामाचं सगळं नियोजन केलेलं आहे ते कोकेटकर सर यांचंही मी विभागाच्या वतीनं आभार मानत आहे. रायगड विभागाचे सहाय्यक इन्स्पेक्टर शाहजी पत्तरे सर आणि सर्व स्टाफ, या विद्यालयाच्या स्टेट बोर्डच्या प्राचार्य स्वप्नाली मॅडम आणि सर्व स्टाफ, या विद्यालयाचे सीबीएसईचे मुख्याध्यापक कुलकर्णी सर आणि सर्व स्टाफ, विविध शाखांचे प्राचार्य मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक समन्वय समितीचे सदस्य स्थानिक शाळा समितीचे सर्व चेअरमन व सर्व सदस्य सर्व शिक्षक उद्गिनी आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्याबद्दल रेड शिक्षण संस्थेच्या रायगड विभागाच्या वतीनं आपल्या सर्वांचे पुनश्च एक वार मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.